चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर, शोभविता दूर तोचे भले, ऐसे परंपरा आले से चालत, भलत्याचे नेत त्यागावरी। हो का पिता पुत्र बंधु कोणी तरी, विजाते संग्रहे धरू नये। तुका म्हणे सत्य पाळावे वचन, अन्यथा आपण करू नये। तुकाराम महाराज सामाजिक व्यवहारांचे सूक्ष्म विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते, त्यामुळे ते एकाच विषयाचे अनेक पैलू ध्यानात घेत असत। प्रस्तुत अभंगात त्यांनी संगतीचा एक वेगळाच पैलू शब्दबद्ध केला आहे। त्याचे मन आपल्या मनाशी जुळते, त्याची संगत आपल्याला आवडते, आपल्याला आनंद देते, आणि म्हणून अशा माणसाची संगत करावी जो स्वतःच्या सहवासाने आपल्या मनात क्षोभ निर्माण करतो, आपले मन अस्वस्थ करून टाकतो, त्याला दूर ठेवणे हे चांगले होय। परंपरा अशी चालत आली आहे, ज्याची संगत भलती सलती असेल त्याच्या सहवासाचा त्याग करावा, हीच खरी नीती होय। मग अशी व्यक्ती पिता असो, पुत्र असो, बंधू असो किंवा आणि कोणी दुसरा असो, ज्याचे वर्तन आपल्या मूल्यांशी जुळत नाही त्याचा सहवास करू नये। आपण सत्यवचनांचे, नैतिकतेचे, माणुसकीचे पालन करावे, त्यापेक्षा वेगळे वागू नये। याचा अर्थ आपल्या सदाचाराच्या वागण्याला ज्याचा अडथळा होत असेल त्यांच्यापासून दूर राहावे।